दौडी पापर बाजार येथे अचानक पवनी भंडारा मार्ग अडविल्यामुळे प्रशासनाची धावपळ। भंडारा तालुक्यातील दौडी पापर बाजार येथे आज दिनांक 1 जून 2020 रोजी सकाळी 8:30 दरम्यान अचानक ग्रामस्थांनी पवनी भंडारा मार्ग अडविला, त्यामुळे कारधा पोलिसांची एकच तारांबळ उडाली। याबद्दल सविस्तर मिळालेल्या माहितीनुसार पवनी कारधा महामार्गावर सिमेंट रस्त्याचे बांधकाम सुरू असून रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या नाल्याचे बांधकाम झाले नाही। काल दिनांक 31 मे या दिवशी झालेल्या मुसळधार पावसामुळे गावातील लोकांच्या घरात पाणी घुसल्यामुळे आज दिनांक 1 जून 2020 रोजी सोमवारला सकाळी 8:30 दरम्यान प्रशासनाला कोणतीही पूर्वसूचना न देता ग्रामस्थांनी वाहतूक अडवून धरली। शेवटी कारधा येथील पोलीस प्रशासनाच्या वतीने परिस्थिती नियंत्रणात आणली। यावेळी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता। आज दौडीपार बाजार या ठिकाणी येथील गावकऱ्यांनी ट्रॅफिक जाम केलेला आहे, तर आपण जो ट्रॅफिक जाम केला आहे तर आपली काय मागणी आहे, म्हणजे ट्रॅफिक जाम करण्याच्या मागे काय आपली भूमिका आहे, काय मागणी आहे आपली? सर, काल जी अतिवृष्टी झाली त्याच्यामुळे संपूर्ण गावातला जो पाणी आहे हा पूर्ण लोकांच्या घरात घुसलेला आहे, आणि हा जो रोडचा काम आहे हा अर्धवट सोडून इथं कुठंतरी खोदखात करून नाली पूर्ण बुजवून ज्या गावातल्या ज्या नाल्या होत्या त्या पूर्ण बुजलेल्या आहेत, त्या बुजवून त्यांनी दुसरीकडे काम चालू केलेलं आहे, आणि इथला काम अपूर्ण सोडून ते दुसरीकडे काम करत आहेत, आणि संपूर्ण जो गावातला पाणी आहे तो लोकांच्या घरात घुसत आहे, त्यामुळं आम्हाला त्रास सहन करावा लागत आहे, त्यासाठी आम्ही हा ट्रॉफिक जाम केलेला आहे। आमची अशी मागणी आहे की हा काम अगोदर आमचा गावातला काम पूर्ण करून द्या, नंतर तुम्ही दुसरीकडे जिथं इतरत्र काम चालू आहे ते तुम्ही करून द्या। बारिशमध्ये आपला हा 2 टाईम पाणी आलं होतं, त्या 2 टाईम पाणी घरामध्ये धसला, आणि 3 महिन्यापासून तो काम चालू असताना आमदार साहेबांनी बंद केला का काय केला, पूर्ण कंपनी 15 दिवस का 3 महिने बंद राहिली, आणि बंद राहिल्यापासून काम ठप्प पडलं। महाराष्ट्र 24 आवाज या न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करून आयकॉनचे बटन दाबा।